एक मिनट मला सांग कशा पद्धतीने काय मला सांगा मी त्या पद्धतीने एक आता गर्दी करू नका आपण त्यांच्या बोलण्याप्रमाणे आता नंबर आणि लाईन आपण टोकन घेऊ तुम्हाला देऊ त्याच्याप्रमाणे आपण घरी जायचं पण आता बिना गर्दी करता थोडासा सर्वांनी संयम ठेवून आपण नियमचं पालन करून आपलं नाव रजिस्ट्रेशन करून जावा आपला तिथून फोन येईल मग बाकी कुणीही गर्दी करू नका आपापल्या नंबर प्रमाणे रांगेत उभे राहा तसे नाव लिहून घेतले जाईल हे डबल लाईन झालेली आहे ती पहिले बंद करा जे लाईन मध्ये आहेत ते ते यंगस्टर्स ला कशाला घेतात जे सीनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी हयोला पाहिजे ना प्रायोरिटी काम मिळत नाही प्रश्न आहे कोवॅक्सिन अवेलेबल नाहीये तरी पहिला डोस हा सीनियर पहिला डोसला प्रायोरिटी दिलेली जाते त्यांना ते कोविशिल्ड पण देऊ शकतात ना कोवॅक्सिन ज्यांना नाहीये त्यांना द्याना सेकंड डोस वाल्यांना कोवॅक्सिनची शॉर्टेज आहे तरी पण तुम्ही लोकांना कोवॅक्सिन देता तर जुन्या लोकांना कोवॅक्सिन देऊन क्लिअर करा ना मी अरुण केकतपुरे अरविंद जी कधीपासून आला काय नाही अरुण अरुण काय नेमका गोंधळ करा मी इथे सकाळी साडेचारला इथे आलेलो आहे आम्ही दोघेही नवरा बायको इथे आलेलो आहे माझी मिसेस पायाने ऑपरेशन झालेलं आहे आणि आम्ही तरी साडेचारपासून लाईनीत असल्यावर सुद्धा आम्हाला अजून सेकंड डोससाठी आम्ही इथे आलो आहे की इथे बोर्ड लिहिलेला आहे सकाळी सोमवार मंगळवार आणि गुरुवार कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळेल असा बोर्ड लिहिलेला लागलेला आहे आम्ही म्हणून मंगळवारी पण आलो होतो आणि आज त्या दिवशी नंबर नाही लागला म्हणून आज आम्ही पहाटे 4 वाजेपासून इथे आलेलो आहे 4 वाजेपासून आम्ही लाईनीत आहोत पण आम्हाला ना इथे आता वेळेवर सांगत आहे की इथे फक्त 18 ते 44 वयोगटातील लोकांना वॅक्सिनेशन होणार आहे बाकीच्यांना मिळणार नाही आहे हा असा सगळा गोंधळ इथे चालू आहे आम्ही 4 वाजेपासून येऊन इथे आम्ही इथे परेशान होऊन राहिले सिनियर सिटीजनला त्रास देण्याचा निव्वळ प्रकार आहे हा आणि इथे इथे तुम्ही कोविडला प्रतिबंध करायसाठी गर्दी कमी करा गर्दी कमी करी म्हणतात आणि इथे हजारो लोकांनी इथे लोक लाईनीमध्ये काही सोशल डिस्टन्सिंग नाही काही नाही सगळेजण इथे हे करत आहे गर्दी करत आहे ॲक्च्युली आज आपल्याकडे मंगळवार आणि गुरुवार आपण कोवॅक्सिनचा सेकंड डोससाठी ठेवलेला आहे परंतु आता आपल्याकडे वॅक्सिन सप्लाय न झाल्यामुळे आज आपल्याकडे 18 ते 44 ह्या वयोगटातील जे रजिस्टर्ड लोक आहे कोविन ॲपवर ज्यांना सिव्हिल हॉस्पिटल मिळाले त्या लोकांनाच वॅक्सिनेशन करतो आहे परंतु काही लोक सेकंड डोससाठी आले होते ते थोडंसं पॅनिक होतं आणि मग त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की अवेलेबल नाही वॅक्सिन तरी तुम्ही ऐका आता लोक जर ऐकायला तयार नाही त्याच्यामुळे मी एक सोल्युशन त्यांना सांगितलं का जेवढे लोक आले यांचे मोबाईल नंबर आणि हे घेतो नावं आणि मोबाईल नंबर घेतो जेव्हाही कोवॅक्सिन अवेलेबल होईल मी त्यांना फोन करून इकडे बोलून त्यांना प्रायोरिटीने वॅक्सिनेशन करून टाकणार आहे त्यांच्यासाठी एक स्पेशल डे पाहिजे तर ठेवू आपण तो काही इश्यू नाही आहे आपल्याला मॅक्झिमम लोकांना वॅक्सिनेशन करायचं आहे पण सप्लाय थोडंसं कमी पडल्यामुळे थोडा गोंधळचा आहे लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन आहे आज आपण 200 लोकांचा सेशन क्रिएट केलेला आहे आणि त्या 200 लोकांना आपण कोवॅक्सिनचा जो 18 ते 44 वयोगटातले जे लोक त्यांना पहिला डोस आज आपण देणार आहेत